ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी किरण. आपण पाहत आहात News24 सह्याद्री. पाहूयात जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा डावा सह्याद्री टॉप 10 मध्ये. शहरातील बीड रोड शेजारी राहणाऱ्या शिल्पा अजय जाधव यांनी दुपारी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना तिच्या पती अजय कचरदास जाधव यास माहिती झाल्यानंतर त्याने देखील दुसऱ्या ठिकाणी काही तासातच गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघांनी एकाच दिवशी आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. जामखेड येथील आरोळे कोविड सेंटर हे शासकीय आहे. या सेंटरला केंद्र सरकार आणि राज्य सरकार मदत करत आहेत. असे असताना फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोटो लावणे गरजेचे आहे. परंतु रोहित पवार हे आपला स्वतःचा फोटो लावून प्रसिद्धी मिळवून आपली चिमकी वाजवत आहेत. त्यांना प्रसिद्धीची खूप हौस असेल तर स्वतःच्या अर्थसहाय्यातून कोविड सेंटर उभे करावे आणि पाहिजे तेवढे फोटो लावावेत, असा आरोप माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी केला आहे. सध्या लॉकडाऊनमुळे वांग्याचे भाव चांगलेच गडगडलेत. संगमनेरमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात वांग्यांची मोठी लागवड होत असते, मात्र यावर्षी शेतकऱ्यांच्या वांग्यांना बाजारभाव नसल्यामुळे मंदीचा सामना करावा लागतोय. वांगीही थेट जनावरांना टाकण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील घारगाव येथील शेवाजी नायकवाडी यांनी आपल्या 1 एकर क्षेत्रावर आधुनिक पद्धतीने वांग्याची लागवड केली होती. त्यासाठी त्यांना 60,000 रुपयांचा खर्च आला होता. लॉकडाऊनमध्ये वांग्यांना 7 ते 8 रुपये किलोचा भाव मिळत असल्याने त्यांनाही वांगी जनावरांना घालण्याची वेळ आली आहे. राहता बाजार समितीत काल मंगळवारी 12,028 गोणी कांदा आवक झाली. 1 नंबर कांद्याला 1,000 ते 1,400 इतका भाव प्रति क्विंटल मिळाला. कांदा नंबर 2 ला 650 ते 950 रुपये, कांदा नंबर 3 ला 200 ते 600 रुपये इतका भाव मिळाला. गोल्टी कांदा 700 ते 900 रुपये, जोड कांदा 100 ते 25 रुपये असा भाव मिळाला. वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय येथे फोनवरून 10,000 रुपये रोख रकमेची खंडणी मागितली आणि पैसे नाही दिले तर ग्रामपंचायत कार्यालयाची बदनामी करणारी बातमी प्रकाशित करण्याची धमकी दिली. या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. वेळ झाली एका अल्पशा विश्रांतीची. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. नगर येथील एका मोठ्या खासगी रुग्णालयात नोकरी करणाऱ्या एका 26 वर्षीय स्टाफ नर्सला फैयाज शेख यांनी लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर सलग 11 महिने वारंवार शारीरिक अत्याचार केल्याची घटना राहुरी आणि नगर पोलीस ठाणे हद्दीत गेल्या वर्षभरात घडली. पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसात देवळाली प्रवरा येथील फैयाज असलम शेख या तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध घेत आहेत. लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने यंदाचा 47वा गाळीत हंगामात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कोरोना महामारीच्या संकटावर मात करून शेतकी विभाग, कामगार, अधिकारी, ऊसतोड कामगार, मुकादम, संचालक मंडळ तसेच ऊस उत्पादक शेतकरी यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे ज्ञानेश्वर कारखान्याने 214 गावांचे कार्यक्षेत्रातील 14,51,000 मेट्रिक टन ऊस काळपाचे उद्दिष्ट पूर्ण करून सहकारी कारखान्यामध्ये राज्यात 4था क्रमांक पटकावला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी दिली आहे. नगर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. अशी गंभीर परिस्थिती असताना लोकप्रतिनिधींकडून कोरोनाग्रस्त रुग्णांना कुठल्याच प्रकारचे वैद्यकीय सेवेची पूर्तता होत नसल्याने अनेकांचे मृत्यू होत आहेत. या सर्व नागरिकांचा मृत्यू जबाबदार धरून पालकमंत्रीसह सर्व प्रमुख लोकप्रतिनिधींवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर येथील गांधी पुतळ्यासमोर मुंडन आंदोलन करण्यात आले. कुकडीच्या पाण्याच्या आवर्तनाचा निर्णय 17 मे रोजी होणार आहे. न्यायालयात बाजू मांडण्यासाठी पाटबंधारे विभागाने वेळ मागितल्यामुळे आवर्तन धोक्यात आले असल्याचे ॲडव्होकेट कैलास शेवाळे यांनी सांगितलंय.
कुकडीचे आवर्तन, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत आणि करमाळा या चार तालुक्यांना मृत साठ्यांमधून सोडू नये अशी याचिका जुन्नर तालुक्यातील औटी या शेतकऱ्याने मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती. त्यानुसार आवर्तनाला न्यायालयाने स्थगिती दिली होती. यावर बुधवारी न्यायालयात सुनावणी होणार होती. त्यामुळे चार तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे लक्ष या कुकडीच्या पाण्याबाबत काय निर्णय होणार याकडे लागले होते. महाराष्ट्रासह देशावर कोरोनाचे संकट वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी जगाला ओढून सांगत होते की भारतातील कोरोना गेलाय म्हणून. पण झाले काय? आज भारतातील कोरोनाचा संसर्ग जगात सर्वाधिक आहे, त्यामुळे पंतप्रधान मोदींचे नियोजन करण्यात चुकले असल्याची टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे. अहमदनगर येथे प्रहार जनशक्तीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरची त्यांनी पाहणी करून कार्यकर्ते, रुग्ण, नातेवाईक यांच्याकडून अडीअडचणीची माहिती घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी देशातील आणि त्यात महाराष्ट्रात वाढलेल्या कोरोना संसर्गावर बोलताना मोदींवर टीका केली. देशात वैद्यकीय सेवांचा तुटवडा आहे, ऑक्सिजन मिळत नाही, इंजेक्शन मिळत नाही, म्हणजे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी जे नियोजन करायला हवे होते ते केले नाही. या बातम्यांसह इथेच थांबतोय. पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.